नमस्कार, मी आरती औटी, एमव्हीटीव्हीच्या बातमीपत्रात आपले स्वागत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात 5,358 खाटांची व्यवस्था, नवी मुंबईत 3,500 पेक्षा अधिक रुग्णांवर उपचार सुरू। नवी मुंबई शहरातील कोरोना बाधितांची संख्या वाढतच असल्याने पालिका प्रशासनाने रुग्णांसाठी आवश्यक खाटांची संख्या वाढविण्यावर भर दिलेला आहे। 4,358 खाटांची संख्या आता 5,358 वर पोहोचली आहे। शहरातील कोरोना बाधितांची संख्या 26,000 पुढे गेली असून 600 जणांचा मृत्यू झालेला आहे। याच पार्श्वभूमीवर विविध सुविधांयुक्त खाटा पुरवण्यावर पालिका भर देत आहे। ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज। राज्यातील 19 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस, शेतकरी सुखावला तर पाण्याची चिंता मिटली। राज्यात आतापर्यंत सर्वत्र चांगला पाऊस झालेला असून जून ते ऑगस्ट अखेरपर्यंत राज्याच्या सरासरीत 105% पाऊस झालेला आहे। समाधानकारक पावसाने यंदा पीक परिस्थिती चांगली असेल। चांगला पाऊस झाल्याने राज्यातील जलाशयांमध्येही चांगला साठा झालेला आहे, त्यामुळे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवणार नाही। ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज। अतिवृष्टीमुळे राज्यातील आवक घटल्याने दरवाढ, टोमॅटो 30 रुपयांनी तर वाटाणा 100 रुपये किलो। मुंबईला भाजीपाला पुरवठा करणाऱ्या पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात संततधार पावसाने नवी मुंबईतील घाऊक बाजारात होणारी दैनिक आवक घटली असून भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत। भाज्यांचे दर घाऊक बाजारात 30 रुपयांपेक्षा जास्त असल्याने किरकोळ बाजारात या भाज्यांचे दर 60-70 रुपयांनी विकले जात आहे। त्यामध्ये टोमॅटोचा भाव हा 30 रुपये किलो झाला आहे तर वाटाण्याने 100 गाठलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज। कोरोना काळात तयार करण्यात आलेली अद्ययावत प्रयोगशाळा भविष्यातही उपयुक्त ठरणार, HIV तसेच कर्करोगासारख्या चाचण्यांचे होणार निदान। कोरोना काळात होत असलेल्या रुग्णांची गैरसोय दूर करण्यासाठी नेरूळ येथील माताबाल रुग्णालयात तयार करण्यात आलेली अद्ययावत प्रयोगशाळा भविष्यातही उपयुक्त ठरणार आहे। या ठिकाणी कोरोना संसर्गानंतर HIV कर्करोगासह संसर्गजन्य आजारांच्या मोफत चाचण्या करण्यात येणार आहेत, त्यामुळे शहरात विविध तपासण्यांसाठी होत असलेली रुग्णांची परवडही थांबणार आहे। ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज। अनंत चतुर्थीच्या दिवशी ठाणे जिल्ह्यात 31,000 गणेश मूर्तींचे विसर्जन, विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त। ठाणे जिल्ह्यातील शहर तसेच ग्रामीण भागात अनंत चतुर्थीच्या दिवशी 31,283 गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणुका काढण्यास बंदी असल्यामुळे अत्यंत साध्या पद्धतीने गणरायाला निरोप देण्याची तयारी नागरिकांसह सार्वजनिक मंडळांनी केली होती। ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज। JEE आणि NEET विद्यार्थ्यांना रेल्वे प्रवासाची मुभा, रेल्वे प्रवास फक्त परीक्षांपुरताच करता येणार। 1 सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या JEE तर 13 सप्टेंबरला होणाऱ्या NEET परीक्षांसाठीची विद्यार्थ्यांची प्रवासाची चिंता अखेर मिटली आहे। विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाने सोमवारी रेल्वे प्रवासाची परवानगी दिलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज। आजच्या बातमीपत्रात इतकेच। नमस्कार।